नमस्कार, मी श्रीमती ढाके केयस, श्रीमती नादरबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालय रुई या ठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा याबद्दल माहिती मिळवणार आहोत. आपण पाहणार आहोत त्रिकोणाचा शिरोलंब. या ठिकाणी त्रिकोणाची आकृती काढलेली तुम्हाला दिसते. यात त्रिकोण ए बी सी आहे. शिरोलंब पाहण्याआधी आपण शिरोबिंदू म्हणजे काय ते पाहूया. शिरोबिंदू म्हणजे त्रिकोणाच्या दोन भुजांचा एक सामायिक असलेला बिंदू. या ठिकाणी ए हा बिंदू बाजू ए सी आणि ए बीचा सामायिक बिंदू आहे. बी हा बाजू ए बी आणि बाजू बी सीचा सामायिक बिंदू आहे. त्याचप्रमाणे बिंदू सी हा बाजू ए सी आणि बाजू बी सी यांचा सामायिक बिंदू आहे. लंब म्हणजे तो सम्मुख बाजूवरती 90° कोन करतो. मग यावरून आपल्याला शिरोलंब म्हणजे काय याची कल्पना येते की शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर टाकलेला लंब. या ठिकाणी आपण बघतायत की बिंदू ए हा शिरोबिंदू आहे, याची सम्मुख बाजू आहे बाजू बी सी. या बाजू बी सी वरती ए बिंदूतून टाकलेला लंब या ठिकाणी तुम्ही बघतायत त्याने त्या ठिकाणी 90° कोन केलेला आहे. म्हणून याला म्हणतात शिरोलंब. त्रिकोणाचे तीनही बाजूंवरती शिरोलंब काढलेले आहेत. पहा, रेक ए डी हा बाजू बी सीवर असलेला शिरोलंब आहे. रेक बी ई हा बाजू ए सीवरील शिरोलंब आहे. आणि रेक एफ सी हा बाजू ए बीवरील शिरोलंब आहे. आपण जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल हे एकाच बिंदूत छेदतात. एकाच बिंदूत छेदतात म्हणजेच त्याला गणिती शब्द आहे, ते एक संपाती असतात. या ठिकाणी या बाजू बी सीवरती काढलेला शिरोलंब आहे रेक ए डी, बाजू ए सीवरील शिरोलंब आहे रेक बी आणि बाजू ए बीवरील शिरोलंब आहे रेक सी एफ. तुम्ही बघतायत हे तीनही शिरोलंब एका बिंदूत परस्परांना छेदतायत आणि त्या बिंदूजवळ ओ असं नाव दिलेलं आहे. मग या ठिकाणी हे ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला म्हटलं जातं संपात बिंदू. आणि या संपात बिंदूला इंग्रजीमध्ये शब्द आहे ऑर्थोसेंटर. आणि म्हणूनच आकृतीत नेहमी संपात बिंदू आहे तो ओ या अक्षरानेच दाखविला जातो. या ठिकाणी हा लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. या लघुकोन त्रिकोणामध्ये आपण बघतोय की हे तीनही शिरोलंब काढलेले आहे आणि ते या ओ बिंदूत एकसंपाती झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर शेजारची आकृती पहा, ही आहे काटकोन त्रिकोणाची. काहींना प्रश्न पडला असेल की या ठिकाणी एकच शिरोलंब काढलेला दिसतो आहे, तर तसं नाही आहे. आपण शिकलं, आपल्याला माहितीच आहे की काटकोन त्रिकोण करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या काटकोन करणाऱ्या बाजूच मुळात त्या शिरोबिंदूतून म्हणजेच वायमधून झेडवर टाकलेला लंब होतो, तसंच वायवरून एक्सवर टाकलेला लंब होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला लंब काढावा लागतो तो फक्त काटकोनासमोरील बाजूचा. आणि तो लंब आपण या ठिकाणी काढलेला आहे. यात हा काटकोन त्रिकोणातला लंब आहे. तो आपण जर मागच्या बाजूला वाढवला तर या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूमध्ये तो एक संपाती होतो. म्हणजेच याचा संपात बिंदू हा वाय हाच त्याचा ऑर्थोसेंटर असतो, पण तो ओ या अक्षराने नाही दाखवला तरी चालतो, कारण त्या ठिकाणी तुमचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून तिथं त्याचं नाव नाही दिलं तरी चालतं. त्यानंतर पुढची आकृती बघा, हा विशालकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एच आर टी हा विशालकोन त्रिकोण आहे. या विशालकोन त्रिकोणामध्ये संपात बिंदू काढत असताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे एच बिंदूतून जर लंब टाकायचा असेल तर तो त्रिकोणाच्या बाह्य भागात जातो
आणि म्हणून जी पाया ही जी बाजू आहे रेक आरटी ही आपण मागच्या बाजूला तुटक रेषांनी वाढवलेली आहे आणि म्हणून यच बिंदूतून टाकलेला शिरोलंब या आरटी या रेषेवरती ए बिंदूमध्ये लंबवतो. तसंच या ठिकाणी जी बाजू हा जो शिरोबिंदू टी आहे यातूनही लंब आपल्याला टाकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या बाजू एच एला वाढवावी लागते. ती आपण या तुटक रेषांनी वाढवलेली आहे. आणि मग या ठिकाणी हा लंब आपण या ठिकाणी टाकला. तसंच बाजू एच टी चा शिरोलंब आपण आर सी हा काढलेला आहे. पण हा इथपर्यंतच काढला तर तीनही शिरोबिंदू एकसंपाती होताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून हा रेक आर सी सुद्धा आपल्याला थोडा पाठीमागच्या बाजूने वाढवावा लागतो. म्हणजेच तो सुद्धा तिथं तुटक रेषांनी वाढवलेला तुम्हाला दिसत असेल. आणि मग हे तीनही शिरोबिंदू ज्या बिंदूत परस्परांना छेदतात तोच त्यांचा संलंब संपात बिंदू म्हणजेच आर्थोसेंटर ओ या अक्षराने आपण दाखवतो. आणि म्हणूनच या तीनही आकृत्यांवरून आपण असं निदान करू शकतो त्रिकोणाचा मध्ये जर लघुकोन त्रिकोण असेल तर त्याचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असेल. जर आपण काढलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल तर त्याचा संपात बिंदू हा त्या काटकोन करणाऱ्या बाजूंचा जो शिरोबिंदू आहे त्या ठिकाणी असतो. तिसरी आकृती आहे आपली विशालकोन त्रिकोणाची. या विशालकोन त्रिकोणामध्ये जे शिरोलंब आहे ते त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये एकसंपाती होतात आणि तो आपण या ठिकाणी दाखवले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत त्रिकोणाची मध्यगा. तत्पूर्वी आपल्याला मध्यगा म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्या त्रिकोणाची मध्यगा होय. या ठिकाणी रेख ए डी ही मध्यगा आहे कारण तिने हा डी बिंदू जो आहे बाजू बी सीवरील तो बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे आणि ए या शिरोबिंदूला तो जोडलेला आहे. म्हणून रेख ए डी ही या ठिकाणी त्रिकोण ए बी सीची मध्यगा आहे. आपण आता त्रिकोणाच्या मध्यगा पाहतोय. या ठिकाणी हा लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. या त्रिकोणात रेख ए क्यू ही बाजू बी सीवर काढलेली मध्यगा आहे. रेख बी आर ही बाजू ए सीवरील मध्यगा आहे. तर रेख सी पी ही बाजू ए बीवरील मध्यगा आहे. आपण बघतात की या तीनही मध्यगा एकसंपाती आहेत आणि त्या परस्परांना बिंदू जीमध्ये छेदतात. या ठिकाणी हा जो संपात बिंदू आहे तो जी या अक्षराने दाखवला जातो कारण तो त्याचा त्या त्रिकोणाचा गुरुत्वीय मध्य आहे. म्हणून नेहमी त्रिकोणाच्या मध्यगांचा संपात बिंदू हा जी याच अक्षराने दाखवला जातो. शेजारची आकृती आहे काटकोन त्रिकोणाची. त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये रेख एक्स एन ही बाजू वाय झेडवरील मध्यगा आहे. रेख वाय टी ही बाजू एक्स झेडवरील मध्यगा आहे. रेख झेड यम ही बाजू एक्स वायवरील मध्यगा आहे. या ठिकाणी सुद्धा या तीनही मध्यगा या त्रिकोणाच्या अंतर्भागात एकसंपाती आहेत. त्या या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात. शेजारची आकृती ही विशालकोन त्रिकोणासाठीची आहे. यामध्ये बाजू यम एन ची मध्यगा ही रेख एल बी आहे. बाजू यल एन साठीची मध्यगा ही रेख सी एम आहे. तर बाजू यल एम साठीची मध्यगा ही बाजू ए एन आहे. या ठिकाणी यासुद्धा तीनही मध्यगा त्रिकोणाच्या अंतर्भागातच एकसंपाती आहेत. म्हणजेच तुम्ही या तीनही आकृत्यांचं निरीक्षण करून हे सांगू शकतात की त्रिकोणाच्या मध्यगा ह्या त्रिकोणाच्या अंतर्भागातच संपाती असतात.